सोशल मीडियावर ठाकरे गट आणि महाविकास आघाडी विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे नेते मोहित कंबोज यांना एक मोठा धक्का बसला आहे मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने कंबोज यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियातील एकशे तीन कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आयने खटला बंद करण्यासाठी दंडाधिकारी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता पण दंडाधिकारी जयवंत यादव यांनी तो फेटाळून लावला आहे एवढंच नाही तर या प्रकरणी पुढचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेशही दिलेत दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे मोहित कंबोज यांच्या अडचणी वाढल्या आहेत हे प्रकरण नेमकं काय का आहे ते समजून घेऊया टेनेट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज आणि इतर काही जणांनी क्रेडिट सुविधेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रं सादर करून सेंट्रल बँक ऑफ इंडियाची एकशे तीन कोटी रुपयांना फसवणूक केली असा आरोप मोहित कंबोज यांच्यावर आहे दंडाधिकारी न्यायालयात सी बी आयनं या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला पण दंडाधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावत काही निरीक्षणं नोंदवली आहेत यात ते म्हणतात आरोपींनी कर्जासाठी खरेदी विक्रीची बनावट कागदपत्रं बँकेत सादर केली भारतीय दंडसंहितेच्या कलम एकशे वीस ब चारशे सतरा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट आणि चारशे एकाहत्तरनुसार हा शिक्षापात्र गुन्हा असून यंत्रणांनी केलेला तपाससुद्धा अपूर्ण आहे यानंतर त्यांचं दुसरं निरीक्षण आहे प्रथमदर्शनी यात असं दिसून येत आहे की आरोपींनी बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी कागदपत्रांची चुकीची माहिती दिली त्याचबरोबर बनावट कागदपत्र बनवून आणि राष्ट्रीयकृत बँकेची अर्थात सेंट्रल बँक ऑफ इंडियाची कोट्यवधींची फसवणूक करून सार्वजनिक पैशाचा गैरवापर केल्यामुळे आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यावर कारवाई करणं आवश्यक का आहे असं मतही न्यायालयानं आहे आता पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे